तर परमार्थाचा काही उपयोग नाही, अजिबात नाही. आमचे एक सोजे महाराज आहे, याजानं पैसे देतोय, काही उपयोग नाही त्याचा परमार्थ करून, काही उपयोग नाही. लक्षात आलं का नाही? लक्षात ठेवा. मनी नाही भाव मने देवा मले पाव, बोला. मनी नाही भाव मने देव आशान पावायचा नाही र. शाबास, जमलं आता जमलं. दहा तुमच्यापैकी एक जण इथं या, मी निघतो आता नाशिकला सिमेंट कालवायला. काय करू आता साहेब? नम पार्वती, नम पार्वती पदे शिव हर हर. भावना शुद्ध असेल तर देव आहे. देव लय लांब नाही हो, आपल्या लोकांनी परमार्थ भावगड करून टाकलाय, ह्याच्यात देव लांब आहे. देव देव करायला लय बेकार, काही लागत नाही देव देव करायला. देव तुमच्या जवळच आहे, लय जवळ आहे, लय लांब नाही. महाराज तुकाराम महाराजात असं स्पष्ट मत आहे. महाराज तुकाराम महाराज म्हणतात देव देव कुठं देव आहे, लय लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला चा भाव झाला, अंदुरी नाही देव त्याला, अजिबात देव लागला. म्हणून आमची शिवकथा ऐकायची ना तुम्हाला, या कथेचं फळ जर तुमच्या पदरात पडावं असं वाटत असेल तर या चार गोष्टी तुमच्याकडे ठेवा. भाव, भक्ती, श्रद्धा आणि विश्वास, या चार गोष्टीनं ती कथा जर असेल तरच ती पावेल, नाही तर ती पावायला काही बाजारचा भाजीपाला नाही. आलं लक्षात तुमच्या? चला पुढे. आणि मग पुढे सातव्या नंतर आठव्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचा आणि विष्णू, ब्रह्मदेवाचा आणि विष्णूचा वाद लागला, त्या दोघांचं भांडण त्या ठिकाणी लागलं, त्याबद्दलचा ती कथाभाग त्या ठिकाणी आलेला आहे. की आता पुढे काय झालं, ही कथा सूतऋषी ज्या पद्धतीनं सूतऋषी शौनकादी ऋषींना सांगतात ना, तशीच आता एक संवाद इथं वाढतो या कथेमध्ये, की हीच कथा जी कथा आहे तीच कथा नंदी सनतकुमारांना म्हणतायत. नंदकिशोर म्हणजे भगवान नंदीनं, महादेवाच्या पुढे जो नंदी असतो त्या नंदीनं ही कथा सनतकुमार ऋषींना सांगितली. आणि सनतकुमारांना विचारलं तुम्ही कथा, म्हणले आम्हाला नारदानं जशी कथा सांगितली तशी कथा आम्ही तुमच्या पुढे मांडतो. मग त्यावेळेला शौनकादी ऋषींचा प्रश्न आहे की महाराज नारद कोण आहे, त्या नारदाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. त्यावेळेला आता सूत ऋषी शौनकादी ऋषींना नारदाची माहिती शिवपुराणामध्ये सांगतात की नारद कोण आहे बाबा, तर मुळात नारद हा एका दाशीचा मुलगा आहे. लक्षात ठेवा, दाशी पुत्र आहेत नारद, दाशी पुत्र आहेत, हे खेड्या गावामध्ये राहत होते. ऐका फार सुंदर कथा आहे, 5 मिनिटामध्ये नारद सांगतो. पुढे जायचं आहे आपल्याला, आणि माझ्याकडे लक्ष द्या. नारद त्या ठिकाणी गावात राहत होते, खेडसं गाव होतं छोटंसं, त्या गावामध्ये नारदाचं वास्तव्य होतं. नारदाच्या जीवनामध्ये जन्मताच नारदाचे वडील त्या ठिकाणी निघून गेले होते, नारदाच्या जीवनामध्ये आई मात्र होते, वडील गेले होते. वडील गेल्याच्या नंतर माईच्या पदराखाली राहावं लागतं. खरं म्हणजे बाप हा जीवनाचा एक आधारच असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. आई ही घराचं सौंदर्य असतं, बाप हा घराचा आधार असतो. एखाद्या वेळेला आई आणि बाप दोघंही जर नसतील तर त्या घराचं घर राहत नाही, तर त्या घराचं स्मशान होत असतं, हे लक्षात ठेवा. नारदाच्या जीवनामध्ये बाप होता नव्हता, माय होती. माहिती आहे तुम्हाला, तुम्ही खूप लहान होतात ताई, लहान होतात. तुमचा जन्म झाला, बऱ्याच लोकांनी नाकडोळेसुद्धा मोडले. पाहुण्या रावळ्यांनी तर फार नाकडोळे मोडले होते, मुलगी झाली मुलगी झाली. खरं तर मुलगा पाहिजे होता, मुलगी झाली मुलगी झाली. त्याच वेळेला जड अंतकरण करून आधार देणारा बाप उभा होता, तो बाप तुमच्यासाठी म्हणत होता अरे अजून दोन झाल्या तरी हरकत नाही, देवानं कन्यादान करण्याचा अधिकार माझ्या पदरात टाकलेला आहे. मला वाटतंय एखाद्याला चार मुली असल्या तर अजिबात घाबरायचं काम नाही, तुम्हाला देवानं खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात की तुम्हाला कन्यादान करण्याचं त्या ठिकाणी सद्भाग्य लाभलेलं आहे. मला वाटतं एकही मुलगी नाही, ती माणसं खऱ्या अर्थानं आभागी असली पाहिजे, मुलगी असली पाहिजे, एक तरी मुलगी जीवनामध्ये असली पाहिजे, ती मुलगी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार करत असते.
मुलं काही रडलेच नाहीत, आपण गेल्या आपलं मड जर शोभून दिसावं असं वाटत असेल तर ताई एक तरी मुलगी आपल्या जीवनात असलीच पाहिजे. मड 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 मुलं काय काय रडत असतो का तुम्ही मेलात म्हणून कळालं तर ज्यावेळेला कळालं त्यावेळेला सासरपासून माहेरपर्यंत सारखे डसा 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 फक्त मुलगी रडत असते. बाप मेलाय माय मेली म्हणून कळालं तरी मुलगा मात्र फक्त पाहुण्या रावळ्यांना फोनच लावत असतो. कुठंतरी अग्नी डाग लावायच्या वेळेला थोडासा डोळ्यातून पाणी येत असतं. तुम्ही जरा निरखून बघा एखाद्या वेळेला. मुलगी मात्र ज्यावेळेला माय गेली म्हणून कळालं जातंय, माय गेली म्हणून कळालं ज्यावेळेला निरोप पाठवला जातोय जावायापाशी निरोप पाठवला जातोय की जावाई बापू संगीताला म्हणावं तुझी माय गेली आणि तिला आता इथपर्यंत घेऊन या. कानावर मुलीच्या घातलं जात नाही एवढंच सांगितलं जातं की तुझ्या आईची तब्येत फार खराब आहे, अचानक छातीमध्ये कळ निघाली त्याच्यामुळे डॉक्टरकडे नेलेलं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी भेटायला बोलवलं आहे, आपल्याला जावं लागेल. असंच असतं ना, ते डायरेक्ट गेली म्हणून सांगता येत नसतं ना दादा. आणि मग ज्यावेळेला सांगितलं जातं त्यावेळेला लगेच दारामध्ये फोर व्हीलर गाडी, घरातली सासूही निघाली, सासराही निघालाय, दिरही निघालाय, नवराही निघालाय. अरे माझ्या बापांना यांना कपडे केले तर कधी हे माझ्या बापाच्या घरी आले नाहीत, आज अचानक सगळेच माझ्या बापाच्या घरी निघाले. मला बस स्टँडला नेऊन घाला म्हटलं तर यांनी मोटरसायकलवर कधी घातलं नाही, पण आज माझ्यासाठी फोर व्हीलर गाडी दारात उभी आहे. नक्कीच माझ्या आईचं काहीतरी कमी जास्त झालं असलं पाहिजे. डोळ्यामध्ये खळा 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 पाणी येत आहे. सासरापासून माहेरापर्यंत मुलगी मात्र डसा डसा रडत असते, काहीतरी लपवताय. फोन चालू असतो नवऱ्याच्या मोबाईलवर, हा कुठपर्यंत आलाय, हो हा हो हा बरोबर खरंय, हो येतो, हो हा हो, याच्या पलीकडे दुसरं काही बोललं जात नाही ना. मुलीच्या लक्षात येतं नक्की काहीतरी घटना घडली आहे. ज्यावेळेला दारात जाऊन गाडी उभा राहते, माय आमच्या पप्पाच्या दारामध्ये कशाची गर्दी झाली आहे, आज जरा जास्तच गर्दी आहे, रोजच्या पेक्षा जास्त लोक आमच्या पप्पाच्या दारामध्ये बसलेले आहेत. रस्ता काढत काढत जाती त्यावेळेला गावातले माणसं म्हणत असतात आली बर का मुलगी आली आता तयारी करा, मुलगी आली आता तयारी करा. आज ज्यावेळेला आपली माय त्या ठिकाणी कपाळाला एक रुपयाचा ठोकळा लावून बसलेली असते ना, आई म्हणून मुलगी मोठ्यानं हंबरडा फोडत असते आणि माईच्या गळ्यामध्ये पडून डसा 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 डसरत असते. ज्यावेळेला घराच्या मड्याजवळ जास्त रडण्याचा आवाज येत असतो ना त्यावेळेला गावातले लोक सुद्धा ओळखून घेतात, मुलगी आली बर का आता अंत्यविधीची तयारी झाली असेल. दादा तुमचं मडा जर चांगलं असावं वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये आमची शिवपुराणाची कथा सांगते की एखादी तरी मुलगी तुमच्या जीवनात असली पाहिजे. महाराज आम्हाला नाही मुलगी आम्ही काय केलं पाहिजे सांगते आमचं शिवपुराण आपल्याला सांगते. मुलगी नाही ना तुम्हाला, नसू द्या मुलगी, भावाची असेल बहिणीची असेल, एखाद्या मुलीचा संपूर्ण लग्नाचा खर्च करा आणि त्या मुलीचं कन्यादान तुम्ही करा, तुम्हाला मुलगी असल्याचं पुण्य त्या ठिकाणी पदरात पडेल. ही गोष्ट लक्षात, मुलगी अतिशय महत्त्वाची आहे, बाप अतिशय महत्त्वाचा असतो मुलीच्या जीवनामध्ये. माय तुम्हाला माहीत नाही हाडाची काडं रक्ताचं पाणी करतो तो बाप, रात्रंदिवस त्या ठिकाणी फिरत असतो. आमच्यासारखा महाराज दिसला की म्हणत असतो महाराज एखादा चांगला मुलगा आहे का, आमची मुलगी आहे लग्नाची. कितीतरी बाप आमच्याकडे येतात ताई, हां कितीतरी बाप येत आहेत, रोज कथा कीर्तन झालं की येत आहेत. महाराज चांगला मुलगा असला तर बघा दोन एकर जमीन इकून टाकतो बघा, पण मुलगा चांगला असला पाहिजे. त्या बापाला तुम्ही समजू शकत नाही, बाप काय असतो तुम्हाला माहीत नाही. माहिती तुम्हाला ताई, बापाची गरिबी होती, फार गरिबी होती, लग्नाला व्याजानं काढलेले पैसेसुद्धा बापाचे फिटले नव्हते. त्यावेळेला तुम्ही डिलिव्हरीला आलात, बोळवण नावाचा प्रकार इकडे आहे का नाही मला माहीत नाही, बोळवण करायची होती. तुमचा बाप सावकाराच्या पाया पडला, सावकार माझ्याकडं पैसे नाही माझ्या मुलीची बोळवण करायची, आज जर बोळवण नाही केली तिच्या सासूला सासऱ्याला कपडे नाही घेतले ना तर आयुष्यभर माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागेल. सावकार एक वर्षभर मी तुमच्या घरी साल धरतो पण माझ्या मुलीचे बोळवण करायची ना, मला 10,000 रुपयांची गरज आहे. हा बाप नाही माहीत तुम्हाला, बापाला तुम्ही कधी बोळखू शकला नाही, कधी कधी जेवायला बसल्याच्या नंतर
शर्ट काढून बाप बसतो ना, त्याच्या बनियेला पडलेली छिद्र बघा, लक्षात येईन आपल्या नशिबाला जी बोळ पडायची होती ती बापाच्या बनियेला पडली. मुलगी जर त्या ठिकाणी ब्युटी पार्लरला झाली तर 200 रुपये काढून देणारा बाप असतो, मुलगा जर कटिंग करायला चालला तर 100 रुपये काढून देणारा बाप असतो, पण 1.5 रुपयाच्या ब्लेडमध्ये 10 वेळेला दाढी करणारा आपला बाप आपण कधी ओळखू शकलो नाहीत. नाही नाही, तो बाप कळणं जरा, मला असं वाटतं ती गोष्ट जरा अवघडच गोष्ट असेल ना. रामदी माया आठवा तुमच्या बापाचं चित्र डोळ्यासमोर घ्या, डोळ्याविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. तुमचा बाप डोळ्यासमोर घ्या बापाचा फोटो, मंदी आणि लहानपणी बापानं तुमच्यासाठी किती केलं ते आठवा, डोळे भरून येतील. घडी भर तू थांब जरा, ऐकत त्याची धापर ले अवघड है गड्या, उमगाया बापर उमगाया बापर अवघड हाय गड्या, उमगाया बापर उमगाया बापर अवघड हाय गड्या, उमगाया बापर उमगाया. आठवा तुमच्या बापाची ती वाकडी टोपी दाढी वाढलेली अंगावरचं धोतर, तो बाप तुमच्या डोळ्यासमोर घ्या. रात्रंदिवस कष्ट करणारा बाप त्याला डोळ्यापुढे घ्या, तुमच्या लक्षात येईल बाप ही गोष्ट काय असते ते. विवेकानंद असं म्हणतायत की जिच्या पुढे उभं राहिलं की तोंड उघडलं जातं तिला आई म्हणतात, तोंड उघडलं जातं ना आई, पण ज्याच्या समोर उभं राहिलं की आपोआप तोंड बंदच होतं त्याला बाप असं म्हणतात. असं वाटतं ही कथा ग्वाळापूरला नाही तर कैलासावर चालू आहे. बाप कळणं ही गोष्ट फार कठीण आहे ना. मुकी मुकी माया त्याच मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभ आयुष्य उधळेल. आठवा बाप आठवा. मुकी मुकी माया त्याच मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभ आयुष्य उधळेल. हो आधाराचा वडे जणू वाकल आभाळ, त्याच्या इना घर झालं जिन पान माळ. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर नाही अवघड हाय गड्या, उमगाया बापर उमगाया बापर नाही अवघड हाय गड्या, उमगाया बापर उमगाया बापर. आठवा बाप आठवा, डोळे भरून येतात माय. नाही करणार बाप तुम्हाला एवढ्या लवकर, एखाद्या वेळेला देव कळेल, पण बाप कळणं ही गोष्ट फार कठीण असते गड्या. आपला बाप तो बाप असतो, आपली आई ती आई असते. ज्यावेळेला आपल्या जीवनातून निघून जात असतात त्यावेळेला मला वाटतंय आपलं जीवन हे अधूर होत असते. नारदाच्या जीवनामध्ये हेच होतं. नारदाच्या बोलू नका आपसात, माझ्याकडे लक्ष द्या, एकदम शांत ऐक. अरे मी बाप सांगत असताना तुमच्या पुढे फक्त बाप असला पाहिजे, दुसरं काही नसलं पाहिजे. मी माई जर सांगू लागलो तर फक्त माईचा चेहरा, माईनं तुमच्यासाठी काय काय केलं हे तुमच्या डोळ्यापुढे असलं पाहिजे. आठवा तुमचा बाप एकदा, एकदा तुमच्या आईचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर घ्या. आईचा चेहरा ज्यावेळेला डोळ्यापुढे येईल ना, त्यावेळेला तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतील.
अशा मुली बघितल्यात मी. मायबापांनीच लग्न लावून दिलं, पण घरची परिस्थिती बरी होती म्हणून माईला न बोलणाऱ्या मुली सुद्धा मी बघितल्यात. तुम्हाला माहीत नाही माईची किंमत. नारदाला विचारा, सूतजी सांगतात शिवपुराणामध्ये की नारदाला माय होती पण बाप नव्हता. कालांतरानं बरेच दिवस लोटले गेले, नारदाची आई सुद्धा त्या ठिकाणी गेली. नारदाची आई गेली, नारदाचा बाप गेला, नारदाचं जीवन हे अधुरं झालं. माय मेली बाप मेला, आता सांभाळे विठ्ठला मी तुझे गा लेकरू. बस देवा आता मी तुझं लेकरू हे कोण होत सांगा. माऊली असं म्हणतायत की नारद मंदिरामध्ये राहायचे, नैवेद्य खायचे, आणि चातुर्मासाच्या निमित्ताने एक दिंडी नारदाच्या गावामध्ये आली. सनतकुमारांनी प्रश्न विचारलाय की ही कथा नारदानं सांगितली म्हणतायत, मग हा नारद कोण आहे. दिंडी आली म्हणतायत गावामध्ये दिंडी, आणि चार महिने त्या वारकऱ्यांना चहा पाणी जेवण आणून देण्याचं, सेवा करण्याचं काम नारदाचं होतं. आई गेली, बाप गेला, आता वारकऱ्याची सेवा करायची. इथं बसलेल्यापैकी एखादीला जर माय नसेल किंवा एखादीला बाप नसेल ना, तिच्याकडे बघितलं तरी तिचे डोळे पाण्यानं डबडबलेले असतील. पण ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. जीवनामध्ये ज्याला माय नाही ना त्याला माईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. माय गेल्यावर माय कळत असते, बाप मेल्यावर बाप कळत असतो, जिवंतपणी नाही कळणार. आळंदीला शिकायला होतो आम्ही, आळंदीला माऊलीच्या आळंदीला आम्ही शिकायला होतो. शिकायला असताना त्या ठिकाणी एका धर्मशाळेत राहायला होतो. माझ्या लक्ष द्या, आम्ही त्या धर्मशाळेत सीमाताई राहायला होतो. त्याच धर्मशाळेमध्ये धर्मशाळा मामा झाडून काढायची, आणि झाडून काढल्याच्या नंतर आम्हाला त्या आश्रमात राहावं लागायचं. बघा माझ्याकडं ज्यावेळेला आम्ही आश्रमात राहत होतो तेव्हा काही मोबाईल नव्हते, त्यावेळेला कॉईन बॉक्स होते. शेजारी एक दुकान होतं मला आठवते, त्या दुकानामध्ये आश्रमातल्या सगळ्या मुलांना फोन यायचे, घरातून फोन यायचा, घरातून फोन यायचा, बोलायचे. दीड वर्ष झालं होतं मी त्या आश्रमात राहत होतो. दीड वर्ष झाल्याच्या नंतर एके दिवशी मी आश्रम झाडून काढत होतो, आणि झाडून काढत असताना त्या दुकानदारा माझ्याजवळ आला आणि सांगितलं, काय रे पोरा. म्हटलं, काय काका. पोरा काय हो काका, दीड वर्ष झालो बघतो म्हणे. मी दीड वर्ष झालो आश्रमातल्या सगळ्या लोकांच्या घरचे फोन येतात, पण दीड वर्षात तुझ्या घरचा काही कुणाचा फोन आला नाही रे भाऊ. डोळ्यातून पाणी आलं. मी त्या काकाला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, काका ज्यांनी फोन करावा ना ते या जगात नाहीत. आम्ही लहान होतो, 5 वर्षाचे असताना आमची आई गेली. काका मी लहान होतो तेव्हा माझी माय मेली, मी 5 वर्षाचा होतो. असा दिवस जात नाही त्या दिवशी आम्हाला आमची माय आठवते.